माढ्यातील सह्याद्री परिवाराच्या वतीनं जिजाऊ आणि सावित्रीबाईंच्या रूपातील गौरी बसून पुस्तकांची आरास करण्यात आली आहे. तसंच पूरग्रस्त ब्रह्मनाळ गावचा देखावाही सादर करण्यात आला आहे. माढ्यातील शिवाजीनगर भागातील सह्याद्री परिवाराच्या शारदा शिंदे यांनी पारंपरिक गौरी सजावटीला पूर्णपणे बगल देत प्रबोधनात्मक 400 पुस्तके व समाजातील विविध ज्वलंत समस्यांविषयी सकारात्मक संदेश देऊन त्या गौरीची सजावट करण्याचा उपक्रम मागील 17 वर्षापासून सुरू ठेवला आहे. यंदाही पुस्तकाची आरास ठेवण्याबरोबरच सांगली जिल्ह्यातील जलप्रलय आल्याने जनजीवन उद्ध्वस्त झालेल्या ब्रह्मनाळ गावाची स्थिती शिंदे यांनी देखाव्यातून हुबेहूबपणे मांडली. या गावाच्या मदतीला धावलेल्या प्रशासनासह कोळी बांधवाचे चित्रण ही यात दाखवले आहे. सजावटीला फाटा देत शिंदे या 17 वर्षापासून विधायक आरासाची मांडणी करीत असून राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या रूपात गौरी उभ्या केल्या आहेत. हळदी कुंकवासाठी येणाऱ्या महिलांना शिंदे या प्रबोधनाची पुस्तके भेट देत आहेत. शिंदे या गौरी समोर खाद्यपदार्थ खेळणी विद्युत रोषणाई करत नाहीत. याऐवजी गौरी समोर त्या स्वच्छता हगंदारी मुक्त गाव स्त्रीभ्रूण हत्या यासह विविध सामाजिक संदेश देणारे फलक लावतात. या अनोख्या गौरी पाहण्यासाठी शहरातील महिला आवर्जून भेटी देतात. यामुळे शिंदेच्या गौरी 4 दिवस पाहण्यासाठी खुल्या असतात. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन या विधायक आरास मांडणी करीत आले असल्याचे शारदा शिंदे यांनी सांगितले. महान स्त्रियांचे विचार समाजापुढे ठेवण्याचा शिंदे यांचा उपक्रम स्तुत्य आणि अनुकरणीय असाच आहे. या उपक्रमात शारदा शिंदे यांना धनश्री शिंदे, दत्ताजी शिंदे, संदीप शिंदे, जयदीप शिंदे, शिवतेज शिंदे यांचे सहकार्य लाभत आहे.